विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। FYBSC रेग्युलर मॅथमॅटिक्स प्रॅक्टिकल टू इव्हॅल्युएट लिमिट युजिंग मॅक्सिमम सॉफ्टवेअर यामध्ये आज आपण काही एक्झाम्पल्स बघतो मॅक्सिमा सॉफ्टवेअरचा यूज करून लिमिट ऑफ ए फंक्शन कसं काढायचं बघूया। एक्झाम्पल नंबर 1, क्वेश्चन असा असतो इव्हॅल्युएट लिमिट ऑफ ए फंक्शन युझिंग मॅक्सिमा सॉफ्टवेअर आणि हे फंक्शन आम्हाला दिले याचं लिमिट काढायचं। एक्झाम्पल असं लिमिट एक्सटेंड टू 0 रूट ऑफ 10 मायनस एक्स मायनस 4 अपॉन एक्स प्लस 6 ह्याचं जर लिमिट आम्हाला काढायचंय तर लक्षात घ्या हे आपण इनपुट म्हणून कसं करणार। लिमिट गोल ब्रॅकेट गोल ब्रॅकेट हा स्क्वेअर रूट मध्ये आहे म्हणून एस क्यू आर टी लिहायचं दॅट इज स्क्वेअर रूट असं लिहायचं। कंसात हा 10 मायनस एक्स लिहायचा हा कंस पूर्ण करायचा मग हा मायनस 4 लिहायचा आता हा जो कंस आहे हा पूर्ण करायचा डिनॉमिनेटर म्हणून ऑब्लिक हे परत कंसात लिहायचं एक्स प्लस 6 गोल कंसात लिहिलं गोल कंस पूर्ण केला कॉमा दिला आता आम्हाला लिमिट लिहायचंय लिमिट आहे एक्स टेंड्स टू 0 म्हणून लिहायचं एक्स कॉमा 0 हा राऊंड ब्रॅकेट आहे पूर्ण केला सेमिकोलन होल्ड शिफ्ट की प्रेस एंटर आउटपुट तुमच्या समोर आहे रूट 10 मायनस 4 अपॉन 6 म्हणजे हे त्याचं लिमिट आलं जेव्हा x टेंड्स टू 0 आपण घेऊ याचं लिमिट येणार रूट 10 मायनस 4 अपॉन 6 तर आम्हाला इनपुट दिल्याबरोबर आउटपुट हे अशा पद्धतीने मिळतं दॅट इज आन्सर मिळतं। आता जर आपण याच एक्झाम्पलला लिमिट x टेंड्स टू 0 च्या ऐवजी मायनस 6 घेऊन सॉल्व्ह केलं तर काय होतं ते पण बघू। तर मित्रांनो मगाचंच उदाहरण आहे फक्त एक्स टेंड्स टू 0 च्या ऐवजी आपण मायनस 6 घेतलं फंक्शन तेच याचं लिमिट जेव्हा एक्स टेंड्स टू मायनस 6 असेल तेव्हा किती येतो बघूया। मित्रांनो हे आम्हाला लिहायची गरज नसते हे आपण ज्यावेळेस इनपुट देतो ऑटोमॅटिकली आम्हाला हे दिसायला लागतो ठीक आहे त्यामुळे आम्ही इथून सुरुवात करतो लिमिट गोल कंसा परत गोल कंस करायचा एस क्यू आर टी लिहायचं दॅट इज स्क्वेअर रूट आणि मग हे कंसात लिहायचं कंस पूर्ण करायचा कारण इथपर्यंत स्क्वेअर रूट मध्ये आहे कंस पूर्ण करायचा आता आम्हाला हा मायनस 4 लिहावा लागतो आणि हा जो गोल कंस आहे तो पूर्ण करावा लागतो भागाकार आहे म्हणून आपण ऑब्लिक हे कंसात लिहायचं गोल कंसात कॉमा द्यायचा आता तुला लिमिट लिहायचंय लिमिट काय एक्स टेंड्स टू मायनस 6 म्हणून एक्स कॉमा मायनस 6 गोल कंस पूर्ण सेमिकोलन द्यायचा आणि होल्ड शिफ्ट की प्रेस एंटर की तुम्हाला लगेच त्याचा आउटपुट मिळतं मायनस 1/8 म्हणजे याच लिमिट एक्स टेंड्स टू मायनस 6 असताना मायनस 1/8 येत। तर आता आपण ही दोन्ही उदाहरणं शिवाय अजून काही उदाहरणं मॅक्सिमम सॉफ्टवेअर प्रत्यक्षात बघूया तर चला आपल्या PC कडे। तर सर्वप्रथम ह्या आयकॉनवर डबल क्लिक करा तुम्ही मॅक्सिमाच्या पेजवर पोहोचणार हे मॅक्सिमाचं पेज ओपन झालेलं आहे आता ह्याला आपण क्लोज करून घेऊया लिमिट कंसात मग परत कंस स्क्वेअर रूट घ्यायचे मग एस क्यू आर टी कंसात 10 मायनस एक्स कंस पूर्ण मायनस 4 डिवाइडेड बाय एक्स प्लस 6 कंस पूर्ण कॉमा द्या लिमिट एक्स टेंड टू 0 कसं लिहायचं एक्स कॉमा 0
कंस पूर्ण करा, सेमीकोलन आणि होल्ड शिफ्ट की प्रेस एंटर, आम्हाला लिमिट मिळालेलं आहे. लिमिट कंसात आता आम्हाला स्क्वेअर रूट घ्यायचे म्हणून कंसात एस क्यू आर टी म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ व्हॉट 10 मायनस एक्स कंस पूर्ण आता मायनस 4 कंस पूर्ण डिवाइडेड बाय परत कंसात एक्स प्लस 6 कंस पूर्ण कॉमा एक्स टेन्स टू मायनस 6 म्हणायचंय म्हणून एक्स कॉमा मायनस 6. आता आम्हाला कंस पूर्ण करायचा आहे. हा कंस पूर्ण केला आणि सेमिकोलन होल्ड शिफ्ट की प्रेस एंटर, उत्तर आलेले मायनस 1/8. ठीक आहे, एक्झाम्पल 2 बघा. लिमिट कंसात परत एकदा कंस करा, एक्स रेज टू 4 म्हणायचंय मायनस 1 कंस पूर्ण करा डिवाइडेड बाय म्हणून ऑब्लिक म्हणून कंसात एक्स रेज टू 6 मायनस 1 कंस पूर्ण करा कॉमा द्या लिमिट एक्स टेन्स टू 1 लिहायचंय सो एक्स कॉमा 1 कंस पूर्ण सेमिकोलन होल्ड शिफ्ट की प्रेस एंटर. अशा रीतीनं आन्सर आलेलं आहे 2/3. एक्झाम्पल नंबर 3 बघा. लिमिट कंसात परत एकदा कंस एक्स प्लस 4 कंस पूर्ण करायचा आहे डिवाइडेड बाय म्हणायचं आहे दॅट इज ऑब्लिक आता एक्स स्क्वेअर प्लस 9x प्लस 20 हा डिनॉमिनेटर आम्हाला लिहायचा आहे म्हणून कंसात एक्स स्क्वेअर कसं लिहिणार एक्स रेस टू 2 हा झाला एक्स स्क्वेअर पुढं प्लस 9x आता 9x याचा अर्थ 9x कारण 9 × x येते 9 * x आता प्लस 20 प्लस 20 कंस पूर्ण झालाय आम्हाला आता लिमिट लिहायचंय कॉमा द्यायचाय लिमिट एक्स टेन्स टू मायनस 4 लिहायचंय म्हणून एक्स कॉमा मायनस 4 ब्रॅकेट कम्प्लीट सेमिकोलन होल्ड शिफ्ट की प्रेस एंटर सो दिस गिव्स लिमिट 1. एक्झाम्पल 4 लिमिट कंसात एक्स इंटू दॅट इज स्टार आता हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे ई एक्स पी दॅट इज एक्सपोनेन्शियल फंक्शन आता कंसात घ्यायचं आहे ते 1/x दॅट इज 1/x ब्रॅकेट कम्प्लीट दिस इज आवर न्युमरेटर सो डिवायडेड बाय म्हणून ऑब्लिक दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आता डिनॉमिनेटर लिहितो आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन ई एक्स पी कंसात 1/x सो 1/x कंस पूर्ण प्लस 1 ब्रॅकेट कम्प्लीट आता लिमिट लिहायचंय एक्स टेन्स टू 0 आहे सो कॉमा एक्स
टेंस टू जीरो म्हणून एक्स कॉमा जीरो, ब्रैकेट कंप्लीट करा, सेमिकोलन, होल्ड शिफ्ट की, प्रेस एंटर, सो आंसर इज जीरो. एग्जाम्पल फाइव, लिमिट कंसात टेन ऑफ एक्स कंस पूर्ण, आता डिनोमिनेटर सो ऑब्लिक कंसात टेन ऑफ टू एक्स दैट मीन टू स्टार एक्स ब्रैकेट कंप्लीट कॉमा, परत एकदा ब्रैकेट द्या कॉमा, लिमिट लिहायचं आहे एक्स टेन्स टू झिरो, सो एक्स कॉमा झिरो ब्रैकेट कंप्लीट सेमी कोलन होल्ड शिफ्ट की प्रेस एंटर, सो आंसर इज वन बाय टू. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला मॅक्सिमम सॉफ्टवेअर लिमिट कसं इव्हॅल्युएट करायचं आजचं प्रॅक्टिकल तुमच्या लक्षात आलं असेल. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, तोपर्यंत मला निरोप द्या, नमस्कार.